खून मारहाण यासारख्या गुन्ह्यानंतर आता पुण्यात किडनी तस्करीचं प्रकरण समोर आलंय. कोल्हापूरच्या असलेल्या एका महिलेला 15 लाख रुपयाचे आमिष दाखवून तिची किडनी दलालामार्फत विक्री करण्यात आली. मात्र किडनी दान झाल्यानंतर सुद्धा पैसे न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्या पीडित महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. काय आहे हा प्रकार? मूळची कोल्हापूरची असलेल्या महिलेला किडनी प्रत्यारोपणासाठी किडनी देण्यास सांगून 15 लाख रुपयांचे आमिष देण्यात आले. 31 मार्च रोजी तिची किडनी काढून घेतली, मात्र एकही रुपया दिला नाही असा आरोप त्या महिलेने केला आहे. हा सर्व प्रकार प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये झाल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला असल्याने हॉस्पिटलने देखील याबाबत चौकशी व्हावी असं पत्र पोलिसांना दिलं आहे. या घटनेने पुणे शहरात किडनी तस्करी करणारे रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. सारिका सुतार नावाची कोल्हापूरची महिला आहे. हिने 29 तारखेला कोरेगाव पार्क पोलिसांना ॲप्लिकेशन दिलेलं आहे की माझं ओरिजिनल नाव सारिका सुतार असून मला इथे एजंटनी आणून माझ्या किडन्या काढलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर रुबीवाल प्रशासनानेही तक्रार दिली की ही महिला डिस्चार्ज होताना ॲडमिट झाली त्यावेळी तिचं नाव तिने साळुंके सांगितलं, सुजाता आम्ही साळुंके म्हणून सांगितलं. आणि डिस्चार्ज होताना ती सारिका गंगाराम सुतार या नावाने डिस्चार्ज मागत आहे. त्यांनी त्याप्रमाणे आम्हाला तक्रार दिली, तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली आणि या कायद्यानुसार ॲप्रोप्रिएट ॲथॉरिटीला याच्यामध्ये दखल करण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे आम्ही ॲप्रोप्रिएट ॲथॉरिटीला कळवलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.